आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणही या आत्मचरित्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रकाशन विविध आजारांच्या प्रतिबंधासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी जागतिक पातळीवर प्रति दशलक्ष लोकसंख्येच्या तुलनेत कोविडच्या रुग्णांचं प्रमाण आणि मृत्यूदर सर्वात कमी राखण्यात भारताला यश आणि केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत घरोघरी जलवाहिन्यामार्फत पाणी पोहोचवण्याच्या योजनेला नागपूरमध्ये चांगला वेग दीर्घकाळ खासदार राहिलेले डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वचावा कारणी या आत्मचरित्राचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशन करण्यात आलं यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं लोक डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असं नामांतरही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं यानिमित्त प्रवरानगर इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य माध्यमातून उपस्थित होते बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना पंतप्रधान मोदी म्हणाले की राजकारण हे समाजाच्या सार्थक बदलाचं माध्यम असावं यासाठी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील सतत प्रयत्नरत राहिलेत गाव गरिबांचा विकास शिक्षण तसंच सहकार क्षेत्रातलं बाळासाहेब विखे पाटील यांचं योगदान सदैव प्रेरणादायक राहील असंही ते यावेळी म्हणाले नव्यानं अस्तित्वात आलेल्या कृषी कायद्यामुळ शेतकऱ्यांना अन्नदात्याच्या बाहेर पडून उद्योजक बनण्याची संधी निर्माण झाली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणालेत स्थानिक अर्थव्यवस्था आणि स्थानिक उद्योगांचं मॉडेल देशाला निश्चितच पुढे नेईल असं या यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्रात साखर उद्योगात झालेली क्रांती गुजरातमध्ये दूध तर पंजाबात गव्हाच्या उत्पादनात झालेल्या क्रांतीचा आवर्जून उल्लेख केला स्वातंत्र्योत्तर काळात अन्नधान्याची वाढती गरज भागवण्यासाठी कृषी उत्पादन वाढीवर सरकारनं भर दिला महाराष्ट्रातल्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या, सव्वीस योजना पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत काम सुरु केलं आहे यापैकी नऊ योजना आतापर्यंत पूर्ण झाल्या असून यामुळे सुमारे पाच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून गेली पाच वर्षे महाराष्ट्र शासन साजरा करीत आहे यवतमाळ भेटीत त्यांनी अमरावती विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरू डॉक्टर कमल सिंह यांना पुस्तके भेट दिली होती तेव्हा डॉक्टर कलाम यांचा जन्मदिवस पुस्तके वाचून साजरा करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल या वाचन आदरांजली उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सहभाग्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार असून या उपक्रमात कोणत्याही नागरिकाला सहभागी होता येणार आहे यावर्षी कोरोना असल्यामुळे सर्वांनी एकत्र जमून पुस्तकांचं वाचन करणं शक्य नसल्यानं प्रत्येकानं आपण आहोत तिथेच राहून पुस्तकांचं वाचन करायचं आहे त्यानंतर वाचलेलं पुस्तक पुस्तक वाचायला लागलेला आणि इतर माहिती नऊ चार दोन दोन एक नऊ दोन नऊ सात नऊ आणि नऊ चार दोन दोन आठ नऊ दोन आठ नऊ दोन यापैकी एका क्रमांकावर पाठवायचं आवाहन डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर प्रशांत गावंडे यांनी केलं आहे कोविड एकोणीस सोबतच डेंग्यू मलेरिया चिकुनगुनिया इत्यादी आजारांच्या प्रतिबंधासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत ऋतुबदलाच्या काळात होणारे हे आजार कोविड एकोणीसच्या तपासणी आणि निदानाबाबत नवं आव्हान निर्माण करू शकतात असं मंत्रालयानं म्हटलं आहे सततचं नियंत्रण आणि आधारे या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो यासाठी लसीकरण कीटकनाशकांची फवारणी तसंच जीवाणूजन्य आजारांचा प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयानं राज्य सरकारांना दिले आहेत दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुरू केलेली टेलीमेडिसिन प्रणाली ई संजीवनी सुविधा अल्पावधीतच रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये लोकप्रिय होत आहे आतापर्यंत पाच लाख लोकांना या सेवेचा लाभ झाला आहे सध्या ही सुविधा सव्वीस दोन प्रकारात सुरू आहे एका प्रकारात डॉक्टर्स एकमेकांशी चर्चा करतात तर दुसऱ्या प्रकारात रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेतात कौटुंबिक न्यायालय इमारतीच्या रूपानं कौटुंबिक विवादाकरिता एक वेगळा न्यायमंच अस्तित्वात आल्यामुळे हो यासंबंधित जलद जलदगतीनं निपटारा होईल अशी अपेक्षा न्यायमूर्ती व्ही एम देशपांडे यांनी व्यक्त केली जिल्हा न्यायालय भंडारा येथील कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीचं ई उद्घाटन समारंभ न्यायमूर्ती व्ही एम देशपांडे उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमूर्ती भंडारा यांच्या शुभ पार पडला त्यावेळी ते बोलत होते न्यायमूर्ती एम देशपांडे यांनी नवनियुक्त कौटुंबिक न्यायाधीश श्रीमती ए बी शर्मा यांना त्यांच्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्यात तसंच या न्यायालयातील इमारतीमधील सद्य आवश्यक सोयी सुविधा आणि उपकरणे याबाबत समाधान व्यक्त केलं दरम्यान या न्यायालयात प्रकरणे सामंजस्यानं मध्यस्थीनं आणि जलदगतीनं निकाली निघतील अशी अपेक्षा न्यायमूर्ती श्रीमती पी व्ही गनेडीवाला यांनी व्यक्त केली समुपदेशनाचं महत्व विशद करून त्याद्वारे संवेदनशीलतेनं कौटुंबिक प्रकरणांचा निपटारा करण्यावर अधिक प्रयत्न करावा असं त्यांनी याप्रसंगी सांगितलं कोरोना प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या दक्षतेकरता ऐकूया हा संदेश करोना आपल्याला होणार नाही यासाठी काय करूया काही तरी सोपी पद्धत असेल का हो आहे ना एस एम एस चा नियम पाळा आणि कोरोनाला टाळा एस एम एस हे काय असत एस एम एस म्हणजे एस सोशल डिस्टन्सिंग एम मास्क एस सॅनिटायझर या तीन गोष्टी जर लक्षात ठेवल्या आणि त्याचा उपयोग केला तर समजा की, की कोरोना पळाला अरे वा, हे अगदी आहे मी आणि इतरांनाही सांगणार केंद्र सरकारच्या आणि राज्यांकडून टप्प्याटप्प्यानं करण्यात येत असलेल्या उपाययोजना यामुळं भारताना जागतिक पातळीवर प्रतिदशलक्ष लोकसंख्येच्या तुलनेत कोविडच्या रुग्णांचं प्रमाण सर्वात कमी राखण्यात आणि मृत्यूदर सर्वात कमी राखण्यात यश मिळवलं आहे जागतिक पातळीवर प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे रुग्णांची संख्या चार हजार सातशे चौऱ्याण्णव इतकी आहे तर भारतात ही संख्या पाच हजार एकशे नव्याण्णव इतकी आहे इंग्लंड रशिया दक्षिण आफ्रिका अमेरिका आणि ब्राझील या देशात सरासरीपेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळल आहेत केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक आणि आक्रमक चाचण्यांचं धोरण योग्य प्रकारे रुग्णांचा मागे घेणे आणि सर्वेक्षण रुग्णालयात उपचार आणि प्रमाणित उपचार पद्धतीचं पालन या सर्व उपाययोजनांमुळे दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोना रुग्णांची पाच अंकी संख्या काल घटून चार अंकी झाली काल दिवसभरात सात हजार एकोणनव्वद नवे कोरोनाबाधित रुग रुग्ण आढळले तर त्यांच्या दुप्पट पंधरा हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत त्यामुळे राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर त्र्याऐंशी पूर्णांक एकोणपन्नास शतांश टक्क्यापर्यंत पोहोचला आहे राज्यातली कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या बारा लाख एक्याऐंशी हजार आठशे शहाण्णव इतकी झाली आहे राज्यातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या पंधरा लाख पस्तीस हजार तीनशे पंधरा झाली असून सध्या दोन लाख बारा हजार चारशे एकोणचाळीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत राज्यात काल एकशे पासष्ट कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर दोन पूर्णांक चौसष्ट शतांश टक्क्यावर कायम आहे राज्यात सध्या तेवीस लाख तेवीस हजार सातशे एक्याण्णव जण गृह विलगीकरणात तर पंचवीस हजार नऊशे एक्कावन्न जणं संस्थात्मक विलगीकरणात आहेत गडचिरोली जिल्ह्यात आज एकशे सतरा नवीन कोरोनाबाधित आढळून आले तसंच यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना बाधितांचा आकडा नऊशे सत्याहत्तर झाला आहे आतापर्यंतची एकूण कोरोनाबाधित संख्या चार हजार एकशे पंचावन्न पोहोचली आहे यापैकी तीन हजार एकशे शेहेचाळीस शे जणांनी कोरोनावर मात केली आहे आतापर्यंत जिल्ह्यात बत्तीस मृत्यूंची नोंद झाली आहे जिल्ह्यात सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पंच्याहत्तर पूर्णांक बहात्तर टक्के सक्रिय रुग्णांची टक्केवारी पंचवीस पूर्णांक एकावन्न असून मृत्यूदर शून्य पूर्णांक सत्याहत्तर टक्के आहे भंडारा जिल्ह्यात आज एकशे चाळीस रुग्ण बरे होऊन घरी गेलेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या पाच हजार चारशे बेचाळीस झाली असून आज एकशे नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा हजार नऊशे त्रेपन्न यापैकी एक हजार तीनशे अडतीस क्रियाशील रुग्ण आहेत जिल्ह्यात मृतांची संख्या आतापर्यंत एकूण एकशे त्र्याहत्तर झाली तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अठ्ठ्याहत्तर पूर्णांक सव्वीस टक्के यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत छत्तीस एक्टिव्ह पॉझिटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ हजार एकशे अठ्ठेचाळीस झाली आहे बरे यांची एकूण संख्या आठ हजार दोनशे तहतीस आहे जिल्ह्यात आतापर्यंत दोनशे नव्वद जणांच्या मृत्यूचीच नोंद आहे नागपूर जिल्ह्यात आज एकशे बेचाळीस जण कोरोना बाधित आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या सत्याऐंशी हजार तीनशे बहात्तर इतकी झाली आहे तर शहात्तर हजार चारशे अठरा जण बरे झाले आहेत दरम्यान प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ आणि वैदर्भीय पाककृतीला सात समुद्रांपार नेणारे विष्णू मनोहर कोरोनाविरुद्धच्या जनआंदोलनाची प्रतिज्ञा घेऊन नागरिकांना शासनाच्या दिशानिर्देशांचं पालन करण्यासाठी आवाहन केलं आहे गेल्या सहा महिन्यापासून ज्या महामारीशी आपण सगळी मंडई लढतो आहोत सगळं जग लढत सगळं नागपूर लढत तर ती लढाई अजून संपलेली नाही आपल्याला ही लढाई अजून लढायची आहे आता जरी लॉकडाऊन उघडलं असलं तरी आपल्याला काळजी पाळणं गरजेचं आहे माझे हात वारंवार साबण आणि पाण्याने नीट धुतल्या जात आहेत की नाही याची काळजी घेईन आणि आपण सगळे मिळून कोविड एकोणीसचा नायनाट करू आणि त्याच्याशी लढा जो आहे तो पूर्ण ताकदीनिशी देऊ आणि कोविड संपवू याची मला खात्री आहे राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं आज राज्यभरात विविध मंदिरांच्या समोर आंदोलन यवतमाळ शहरातील प्राचीन केदारेश्वर मंदिरात भाजप आमदार मदन यरावार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आलं राज्य सरकार विरोधात फलक लावून भाजप कार्यकर्त्यांनी बंद मंदिरापुढं कीर्तन भजन केलं गुरुकुंज मोझरी इथं मठ मंदिरे आणि धार्मिक स्थळे उघडण्याच्या मागणीसाठी अमरावती ग्रामीण भाजपाच्या वतीनं ठिकठिकाणच्या धार्मिक स्थळाजवळ भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण करण्यात आलं संत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोजरी येथील समाधीस्थळावर लाक्षणिक उपोषण करून जिल्ह्यातील आंदोलनाला सुरुवात करण्यात आली केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत घरोघरी जलवाहिन्यामार्फत पाणी पोहोचवण्याच्या योजनेला आता नागपूरमध्ये चांगला वेग मिळाला आहे जलवाहिन्यांच्या तीनशे सत्याहत्तर किलोमीटर नेटवर्कपैकी कि सुमारे दोनशे किलोमीटर नेटवर्कचं काम हे अमृत योजनेअंतर्गत पूर्ण झालं असून या कामामुळे लकडगंज हा झोन टँकरमुक्त होणार असून या झोनमधील नागरिकांना आता पिण्याचे पाणी नळाद्वारे मिळणार आहे पूर्वी या झोनमध्ये तिहतीस टँकरमार्फत तीनशे तेरा फेऱ्या लागत होत्या झाडीपट्टीचे मोठे ग्राहक असणाऱ्या म्हाडा टाऊनशिप यांना एक सामायिक बिल देण्यापेक्षा वेगवेगळ्या देण्याची सुविधा सुद्धा निर्माण झाली असल्यानं आता त्यांचं बिल अचूक देण्यात येईल आणि महानगरपालिकेलासुद्धा याचा फायदा होईल अशी माहिती जलप्रदाय समिती सभापती आणि स्थायी समिती सभापती विजय झलके यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रकाशन आणि केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत घरोघरी जलवाहिन्यामार्फत पाणी पोहोचवण्याच्या योजनेला नागपूरमध्ये चांगला वेग याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार